सोलापूर अक्कलकोट रोड वर समाधान नगर किसान संकुल जवळ श्री गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे नक्षत्र आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजच आपल्या स्वप्नातला फ्लॅट बुक करा फक्त 10% रक्कम भरून. बुकिंगसाठी संपर्क 99 75 27 32 69. शाब्दी सोशल ग्रुप तर्फे बालाजी अमाईंचे सह व्यवस्थापक डी रामरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे काल दिनांक 4 एप्रिल रोजी बालाजी अमाईंचे सह व्यवस्थापक डी रामरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या नातेवाईकांना शाब्दी सोशल ग्रुपचे अध्यक्ष रसूल पठाण यांच्या शुभ हस्ते अन्नदान वाटप करण्यात आला आहे. यावेळी उपस्थिती म्हणून रोटी बँकेचे सह व्यवस्थापक अध्यक्ष जमीर पठाण, समीर पठाण, शकील गुड्डेवाल, सद्दाम शेख, अकीब कुरेशी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. डी रामरेड्डी सोलापुरातील उद्योगपती, व्यंगचित्रकार ते पंचतारांकित हॉटेलचे संचालक पर्यंत प्रवास केलाय. बालाजी अमाईंचे सह व्यवस्थापकीय संचालक व्यंगचित्रकार आहेत. सोलापूर महापालिकेस बालाजी अमाईंस मार्फत वेळोवेळी CSR फंड देण्यात आलेले आहे. तसेच बालाजी अमाईंचे सर व्यवस्थापक डी रामरेड्डी यांनी सोलापुराचे नाव सातात समुद्रापलीकडे कधीच पोहोचले आहे. त्यांच्या दत्तत्वाबद्दल नेहमीच सकारात्मक चर्चा होती. सोलापुरातील प्रत्येक चांगल्या बाबीसाठी धावून येणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्मितीसाठी कच्चा माल पुरवण्याच्या बालाजी अमाईंसने रूपा भवानी स्मशानभूमीत नवीन विद्युत दाहिनी बसविली आहे. वर्षभर विविध कार्यक्रम, समाजसेवा उपक्रम घेऊन डी रामरेड्डी आपले दत्तत्व नेहमीच सिद्ध करून दाखवले आहे. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आलं आहे. नमस्कार, मी रसूल पठाण. आज शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीने रोटी बँक यांच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे समाजसेवक व सोलापूर शहराचे व उद्योगपती बालाजी भवनचे सहव्यवस्थापक व बालाजी हॉटेलचे मालक डी रामरेड्डी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रुग्णाच्या नातेवाईकाला जेवण वाटप करण्यात आलं आहे. मी रमजानच्या पवित्र सणामध्ये आणि महिन्यामध्ये मी अल्लाकडं प्रार्थना करतो की डी रामरेड्डी साहेबांना चांगला आरोग्य व चांगलं सेहत व त्यांचं उम्र वाढावे यासाठी मी अल्लाकडं प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडं असेच सामाजिक काम व्हावे अशी मी त्यांच्याकडं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.